या व्हिडिओत तुम्हाला सगळ्यांचं स्वागत तुम्ही सगळे या अपेक्षेने हा व्हिडिओ पाहत असाल की कोरोनाच्या लसींचं संशोधन कुठवर आलंय कारण आता आपण मेच्या शेवटच्या आठवड्यात आलोय तर लसींचं संशोधन कसे चाललंय कारण जर कोरोनावर लस सापडली तरच आपण या संकटातून बाहेर येणार आणि आपलं साधारण आयुष्य जगणार आहोत या दरम्यान आपण काही गोष्टी करू शकतो पण तरीही लस हीच अंतिम गोष्ट असणार आहे

मला स्वतःला प्राण्यांवर केलेले प्रयोग आवडत नाही पण जे काही घडतंय मी फक्त त्याचा वृत्तांत तुम्हाला सांगतोय तर काय झालं की त्यांनी सहा माकड्यांवर या नव्याने विकसित केलेले लसींचे प्रयोग केले आणि त्यांनी सगळ्या माकड्यांना लसींचे प्रत्येकी दोन डोस दिले तर अपेक्षा ही होती था 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 की माकड्यांमध्ये अँटीबॉडी म्हणजे प्रतिपिंड विकसित होती आणि त्यांची रोगप्रतिकारक शक्ती कोरोना विषाणूवर मात केली म्हणजे ते इम्युन होते थोडक्यात त्यांचे लसीकरण होईल पण आपण पाहूया प्रत्यक्षात काय घडलं तर ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि एक्स्ट्राझेनिक या प्रयोगातल्या सगळ्या सहा माकड्यांना लस दिली होती ज्यात कोरोना विषाणूला आव्हान द्यायचं होतं पण त्या माकडांना संसर्ग झाला याचा अर्थ काय होतो या माकडांना संभाव्य लस दिली गेली प्रत्येकी त्यांची रोगप्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी त्यांना वेळ दिला गेला पण शेवटी त्यांच्यात विषाणूंचा संसर्ग झाला सार्स कोरोना व्हायरस त्यांच्या नाकात सोडला गेला आणि शेवटी ते रोगग्रस्त झाले तर प्रथम दर्शनी हे काही चांगलं झालं नाही याचा अर्थ लस बिलकुल काम करीत नाही व्हायरल लोड म्हणजे विषाणूंच्या निर्माण या लस दिलेल्या प्राण्यांच्या नाकातील प्रती so, किंवा व्हायरल लोड आणि लस न दिलेल्या माकडांच्या नाकातील प्रती सारख्याच म्हणजे लस दिलेल्या आणि लस न दिलेल्या माकडांच्या नाकात सारखाच संसर्ग झाला पण जेव्हा तो फुफ्फुसांपर्यंत आला तेव्हा त्यात फरक दिसला ज्या माकडांना लस दिली नव्हती त्याच्या तुलनेत ज्या माकडांना लस दिली होती त्यांच्यात लक्षणे गंभीर नव्हती तर हे लक्षणीय जसे आपण आजारी नाही किंबहुना आपण बिलकुल आजारी नाही तर लस दिलेली आजारी नव्हती इथे दोन्ही बाजूची माकडे नाकामध्ये विषाणूंच्या प्रतींची संख्या सारखीच दाखवित होती पण या प्रयोगात श्वसन यंत्रणेच्या वरच्या भागापेक्षा खालच्या भागाला म्हणजे फुफ्फुसाला अधिक संरक्षण मिळते पण निरीक्षण है तर हेच दर्शवत तर न्यूट्रलायझिंग अँटीबॉडीज म्हणजे प्रतिपिंडांना निष्फळ करणे जसे की तुम्हाला माहित आहे अँटीजेन म्हणजे विषाणू या प्रकारची लस जिला शरीर उपर समजते आणि त्यांना प्रतिसाद म्हणून आपली रोगप्रतिकारक शक्ती प्रतिपिंडे किंवा अँटीबॉडीज निर्माण करते ह्या अँटीबॉडीज विषाणूला प्रतिकार करते ही प्रतिकार प्रथिने आहे आणि ही विषाणूची टोके ज्यांच्याद्वारे विषाणू शरीराच्या पेशीत प्रवेश करतो त्यांना या अँटीबॉडीज या टोकावर आवरण टाकून बेअसर करतात जेणेकरून विषाणू पेशींमध्ये प्रवेश करू शकत अशा प्रकारे प्रतिपिंडे म्हणजे अँटीबॉडीज विषाणूला निष्प्रभ करतात काही चमत्कारिक कारणाने आपण या प्रतिपिंडाचे प्रमाण मोजण्याच्या एकेकाला टीटर्स म्हणतो The तर ही रक्तातल्या टिश्यूज मधल्या अँटीबॉडीज ची पात्री आहे so, तर ह्या लसीने त्या माकडांच्या रक्तात पुरेशी प्रतिपिंडे किंवा अँटीबॉडीज निर्माण केली नाही त्यामुळे त्यांना निमोनिया झाला सो आता हेही आढळले की माकडांच्या नाकातील विषाणूंच्या प्रति व्हायरल लोड कमी झाला नाही वर स्टिल इनफ देयर स्टिल अनफ व्हायरस इन द मंकीज नोजेस टू कॉज इन्फेक्शन याचा अर्थ ही माकडे इतर माकड्यांसाठी संसर्ग म्हणजे प्रथम दर्शनी हे काही फार चांगले काम झालं नाही फार आशादायी नाही म्हणजे शेवटी जी लस आपल्या हाती लागली ती काही परिपूर्ण नाही तर लस नावाचं काहीतरी आहे किंवा काहीच नाही म्हणजे लोकांना गंभीर आजार होऊ नये म्हणून लस द्यायची असेल तर त्यापेक्षा लस म्हणून हे जे काही आहे ते न दिलेलं बरं आता एप्रिल मध्ये या लसीचे मानवावरील प्रयोग सुरू झाले आहेत तर त्यांनी लस दिलेले आणि लस न दिलेले असे त्या माकडांसारखेच दोन गट केले ज्यात काहीना लस दिली होती आणि काहीना नाही तसच माणसांनी काहीना लस दिली काही नाही तर त्यांना एक कंट्रोल ग्रुप मिळाला तर या क्षणी हे संशोधक याची वाट पाहतायत की हे गट सुयोग्य अँटीबॉडीज दीर्घकाळासाठी तयार करतील तर जे तथ्य या प्रयोगामध्ये आहे ते माझ्यासाठी कदाचित फार आशावादी असेल तर हे संशोधक काय अपेक्षा करत आहेत किंवा हा गट कसली आशा करतोय की ज्या गटाचं लसीकरण झालंय त्यांच्यात प्रतिपिंडे अँटीबॉडीज निर्माण व्हाव्यात आणि ज्या गटाला लस दिलेली नाही त्यांच्यात अँटीबॉडीज तयार होण्याची अपेक्षा नाही आणि ते रोगाला कमी बळी पडावेत आणि याचे निष्कर्ष यायला काही महिनेला It takes time. Yeah, time to develop immunity of uh, the right the -term types of immunity, and it takes time to do all these things, so... विषाणूंच्या विरोधात दीर्घकाळ टिकणारी प्रतिकार क्षमता वाढण्यास वेळ लागतो हे त्वरित घडत काही महिन्याने आपल्याला हे कळेल की ही ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी एक्स्ट्रा लस मानवी शरीरात कोरोना विषाणूला निष्प्रभ करणारी प्रतिपिंडे म्हणजे अँटीबॉडीज निर्माण करतात की नाही दुसरी गोष्ट ते करताय जी खूप आशादायी आहे ते आता पुढच्या पर्वाची सुरुवात चिकित्सक चाचण्यांचं दुसरं पर्व ज्यात ते तीस हजार रुग्णांचा समावेश करीत आहेत काही वयस्कर आहेत तर ते आता मोठ्या मानवी चाचण्यांची तयारी करीत आहेत मला वाटतं अशा चाचण्या करण्यासाठी त्यांच्याकडे पुरेसा आधार असतो आणि एक गोष्ट अशी आहे की त्यांचा विश्वास असावा की लस पूर्णपणे सुरक्षित आहे नाहीतर ते तीस हजार रुग्णांवर प्रयोग करणार नाही कारण त्यात जोखीम असते नवी लस संरक्षण देण्याऐवजी घातक ठरू शकते नव्या लसीमुळे शरीरात अचानक अँटीबॉडीज वाढण्याची जोखीम असते याचा अर्थ काय होतो की विषाणूचा तुम्हाला संसर्ग होतो आणि तुम्ही आजारी पडता जेव्हा विषाणू तुमच्या पेशीत प्रवेश करतात ती तुमच्या पेशींमध्ये वाढणारी बांडगुळे असतात आणि तुमच्या पेशीत जाण्यासाठी त्यांना काहीही करून पेशीत जायचे तर विषाणूला अणुकुशदार टोक असतात तर काही अँटीबॉडीज त्यांना पेशीमध्ये प्रवेश करण्यास मदत करतात तर काही लसी खर तर संसर्ग अधिक गंभीर करतात तर अशी आहे शरीरात अचानक अँटीबॉडीज वाढण्याची जोखीम आपल्याला ते नको आपल्याला याची काळजी का वाटते कारण ह्या अचानक वाढलेल्या अँटीबॉडीज विषाणूला शरीराच्या पेशीत जायला मदत करतात तर सार्स ए आणि मिडल ईस्ट रिस्पायरेटरी सिंड्रोमच्या प्रायोगिक लसी दिलेल्या प्राण्यांच्या फुफ्फुसांना गंभीर हानी झाली हे दोन्ही पूर्वीचे कोरोना विषाणूचे संसर्ग आहे सार्स ए दोन हजार दोन दोन हजार तीन मध्ये आणि मिडल ईस्ट रिस्पायरेटरी सिंड्रोम मला वाटते दोन हजार अकरा साली आला होता ज्याचा संसर्ग उंटापासून झाला होता तर ज्या लसी या विषाणूंसाठी बनवल्या गेल्या त्याने परिस्थिती अधिक गंभीर झाली तर अशा करूया की तशी काही परिस्थिती नसेल पण पर चांगली बातमी ही आहे की संशोधक यातून मार्ग काढित आहेत आणि ते आता मानवावर चाचण्या घेत आहेत आणि अर्थात माकडे आणि मानव सारखाच आहे तर हे असं असू शकेल की अर्थात ते आश्चर्यजनक आहे या लसींना मानवाकडून खूप चांगला प्रतिसाद मिळेल आणि माकडांकडून अत्यंत वाईट प्रतिसाद पण तसं होणार नाही कारण आपल्या आणि माकडांचे बरेचसे डीएनए सारखेच असतात पण कोण जण आपल्याला हे माहीत जोवर हा प्रयोग पूर्ण होत नाही तोवर आपल्याला हे कळणार नाही तर ते त्वरेने काम करीत आहेत आणि त्यांना भरपूर आर्थिक पाठबळ आहे म्हणजे पैसा ही समस्या नाहीये पाए पाए है, से, से, है, है। तर हा दुसरा प्रकल्प आहे हे आहे बेत इस्रायल डिकन्स मेडिकल सेंटर मला वाटतं ते बॉस्टन मध्ये आहे युनायटेड स्टेट्स मध्ये तर संदर्भ पाहू तर त्यांनी दोन थेरीज मांडल्या हे आहे कारण दोन्ही महत्वाचे आहेत आणि या दोन्ही अभ्यासांचे निष्कर्ष उत्साहजनक आहेत संसर्ग पुनर्संसर्गास अटकाव करते तर हे कसे घडले ते सांगतात काही देतो तर आपल्या पुढे प्रश्न असतो की जर एखाद्या एखादा संसर्ग झाला तर त्यास पुन्हा संसर्ग होतो काय त्यांना दुसऱ्यांदा संसर्ग का होतो काय आपल्याला हा आजार झाला ह्या विषाणूचा संसर्ग झाला तर आपले शरीर तो विषाणू म्हणून ओळखेल का आणि त्याच्या विरोधात अँटीबॉडीज तयार करेल का तुम्हाला त्या विषाणू पासून मुक्त करेल का आणि ह्याचं उत्तर असेल होय तर दोन कारण असू शकतात तर पहिलं कारण मी एका मिनिटात दे तर ए द वे इझ द डायद वेझम विज द डाइच व्ही लोग तुम्ही साऊथ कोरियाकडे पहा फक्त काही दिवस अगोदर लोकांच्या सासण्यात पॉझिटिव्ह येत होत्या पॉझिटिव्ह सगळे नाही पण काही लोक पॉझिटिव्ह होते फॉर द बाय पण नंतर असं दिसलं की ते काही खरं नव्हतं त्यांच्या फक्त विषाणूंचे अवशेष होते जिवंत विषाणू हो, त्या अवशेषांची पुनर्निर्मिती होऊ शकत नव्हती तर so, साऊथ कोरियाने संग्रहित केलेल्या माहितीनुसार तुम्हाला एकदा संसर्ग झाला की तुम्ही प्रतिकारक्षम बनता तुम्हाला पुन्हा संसर्ग होत नाही आणि हा साऊथ कोरियातल्या दोनशे नव्वद रुग्णांवर केलेला अभ्यास आहे जेव्हा दहा हजार लोकांना संसर्ग झालेला होता तर हे निरीक्षण खूप आशादायी आणि ही गोष्ट आपण जे पाहिलं त्याला पाठिंबा देते त्यांना हे आढळलं की या नमुन्याच्या लसी सार्स कोरोना व्हायरस दोन पासून संरक्षण हे दुसरं प्रकरण प्रतिपिंडे संरक्षण देतात तर हे एकत्र करू कारण जर तुमच्यात विषाणू असेल तर तुम्ही प्रतिपिंडे किंवा अँटीबॉडीज तयार करा आणि जर तुम्हाला लस दिली गेली तरी तुम्ही प्रतिपिंडे तयार करा पण तुम्हाला लस दिली तर तुम्ही आजारी पडणार नाही तर हा अभ्यास हे दर्शवतो की माकडे माकडांवर तो केला गेला होता तर काही माकड्यांमध्ये हे विषाणू होते त्यांना संरक्षण द्यायचे होते तर काही माकडांना लस म्हणून विषाणू दिले गेले त्यांना संरक्षण द्यायचे होते प्रयोग एक तर प्रयोग एक हे लसींशी संबंधित नाही ते असे दर्शवते की ज्या माकड्यांमध्ये विषाणूचा संसर्ग झालेला आहे ते प्रतिपिंडे विकसित आणि संसर्गापासून बचाव करते हा या निरीक्षणांचा उद्देश होता हे लसींशी संबंधित नव्हते तर त्यांनी काय केलं त्यांनी नऊ माकड्यांना लस त्यांच्या नाकातून त्यांनी लस सोडली जी त्यांच्या फुफ्फुसांपर्यंत जाऊ शकेल म्हणजे त्यांनी ह्या माकडांना रोख दिला हे काही चांगली गोष्ट नव्हे ह्या माकड्यांच इनॅक्युलेशन केलं मी जेव्हा इनॅक्युलेशन म्हणतो तेव्हा त्याचा अर्थ असतो त्यांना जिवंत विषाणू दिले आहेत so me, तर जेव्हा लसीकरण होतं तेव्हा म्हणजे अर्धमेले किंवा दुबळे विषाणू दिले जातात आणि नऊ माकड्यांना त्यांचा संसर्ग दिला अपेक्षेप्रमाणे या माकडांच्या ऊर्ध्व आणि निम्न श्वसन यंत्रणेत हा विषाणू तात्काळ पसरला आणि सर्व माकडांना कोविड नाईन्टीन रोग झाला दुर्दैवाने सर्व नऊ माकडांना न्युमोनिया झाला हे खूप आश्चर्यकारक आहे बहुधा माकडांना थोडा मोठा डोस दिला गेला सर्व माकडांना न्युमोनिया झाला वेगळ्या शब्दात सांगायचं तर सर्व माकडांना सार्स कोरोना व्हायरस टू कोविड नाईन्टीन न्यूमोनिया झाला सगळी माकडे अठ्ठावीस दिवसांनी बरी झाली so हे छान झालं ते बरे झाल्यापासून एक आठवड्यानंतर त्यांना पुन्हा संसर्ग दिला गेला तर काय झालं एके माकड आजारी पडलं नाही म्हणजे सगळी माकडं जी पहिल्या वेळी संसर्गाला बळी पडली ती दुसऱ्या वेळी आजारी पडली नाही तर त्या सगळ्यांना सुरक्षा मिळाली सगळे सुरक्षित आजारी पडले आणि या सगळ्या प्राण्यांनी आपल्या शरीरात विषाणू निष्प्रम करणारी प्रतिपिंडे अँटीबॉडीज तयार केल्या होत्या तर पहिल्या वेळी झालेल्या आजाराने त्यांना दुसऱ्या वेळी आजारी पडण्यापासून वाचवली याशिवाय त्यांच्या शरीरात प्रतिपिंडे तयार झाली जे लक्षणीय होतं त्यामुळे कोरोना विषाणू विरोधात त्यांची रोगप्रतिकार शक्ती वाढीला लागली आणि त्यामुळे रोगप्रतिकारक म्हणजे इम्युनिटी पासपोर्ट मिळण्याची शक्यता आपण असे म्हणू शकतो की जे लोक या संसर्गाने आता आजारी आहेत त्यांना पुन्हा संसर्ग होणार नाही पण अर्थात आपण अजून त्या पातळीवर आलेलो नाही पण लवकरच येऊ प्रयोग दोन तर हा दुसरा प्रयोग पस्तीस माकडावर त्यांनी इथे काय केले त्यांनी माकडांचे लसीकरण केले त्यांना लसींचे प्रत्येकी दोन डोस दिले आणि त्यांनी दहा माकडांचा एक कंट्रोल ग्रुप ठेवला ज्यांना लस दिली नाही तर ही पंचवीस आणि ही दहा माकडे आहेत ज्यांना लस दिलेली नाही तर हे असे दोन गट लस दिलेले लस न दिलेले तर त्यांनी विरोधाच एक वेगळंच तंत्र विकसित केले त्यांनी डीएनए लसीचे सहा वेगवेगळे नमुने विकसित केले हे इंटरेस्टिंग आहे कारण साधारणपणे आपली अपेक्षा आप असते की आर एन ए प्रकारची लस काम करण सार्स कोरोना विषाणू दोन आर एन विषाणू त्याचा वांशिक अंश हा रायबोन्युक्लियक ऍसिड असतो ना की डिऑक्सी रायबोन्युक्लियक ऍसिड हे काहीतरी नवीन आहे पण ते काही असो त्यांनी काही एक प्रकारची लस विकसित केली तर सहा वेगवेगळ्या डीएनए स्वरूपाच्या लसी ह्या पंचवीस माकडांच्या गटामध्ये विकसित सर्व नमुन्यातील लसींनी तीच वांशिक संकेतिक लिपी वापरली जी सार्स कोरोना विषाणू दोनची प्रतिने पेशींमध्ये शिरकाव करण्यासाठी वापरतात तर हे अचूक so आहे तर आपल्याकडे so हा कोरोना विषाणू आहे आणि त्याच्या दंडगोलांवर हे प्रथिन आहे तर हे प्रथिन आहे ह्या टोकांवर आणि हा शरीराच्या पेशीचा पृष्ठभाग आहे ज्यातून हा विषाणू या प्रथिनांमुळे पेशीत प्रवेश करतो हे असं काम करतं हे जरा वेगळ्या परिमाणांमध्ये बघू ही एक पेशी आहे ही मानवी पेशी आहे विषाणू इथे पेशींच्या संपर्कात इथून आत प्रवेश आणि त्याच्या वांशिक अंशातून या पेशींच्या आत अनेक नवे विषाणू पुनरुत्पादित होतात खूप सारे विषाणू नव्याने निर्माण होतात आणि इतर पेशींमध्ये प्रवेश करण्यास सिद्ध होतात तर हे संशोधक अशी लस तयार करीत आहेत These जी surfaces, या टोकाच्या प्रथिनांना निष्प्रभ करेल ज्यामुळे ह्या विषाणूचा शरीराच्या पेशींशी संयोगच होणार नाही थोडक्यात चावीचा आकारच बदलायचा जेणेकरून ती कुलपात जाणार नाही तर ही सर्व माकड्यांमध्ये प्रतिपिंड तयार तर या प्रयोगात सगळा भर हा विषाणू शोषून घेण्याच्या क्रियेवर आहे त्याच्या so पृष्ठभागावरील प्रथिने खराब करून टाकायचे सर्व माकडांनी प्रतिपिंडे निर्माण केली काही पूर्ण बरे होण्याच्या पातळीवर सर्वच माकडे ज्यांना डोस दिले गेले त्यांनी अँटीबॉडीज तयार केली आणि काही माकड्यांनी इतक्या अँटीबॉडीज निर्माण केल्या की त्या पहिल्या प्रयोगातल्या माकड्यांनी निर्माण केलेल्या अँटीबॉडीज इतक्या भरल्या जे खरोखर रोगग्रस्त झाले होते तर या सहाही डीएनए प्रकारच्या लसींनी विषाणू निष्प्रभ करणाऱ्या अँटीबॉडीज निर्माण केले तर हे खूपच उत्साहजनक आहे तर त्यांनी काय केलं दुसऱ्या डोसानंतर तीन आठवड्यांनी ही पंचवीस माकडे ज्यांना लस दिली गेली होती आणि दुसऱ्या डोसानंतर तीन आठवड्यांनी सगळी माकडे ज्यांना जिवंत विषाणू दिले गेले त्यांना कोविड नाईन्टीन हा आजार झाला याचा अर्थ ह्या अँटीबॉडीज कडे पाहता लसी सैद्धांतिक दृष्ट्या काम करीत होत्या मात्र प्रयोगामध्ये या गटातल्या सर्व म्हणजे खर तर सगळ्या पस्तीस माकड्यांना विथ द ज्या पंचवीस माकडांना लस दिली गेली होती ज्यांना हा आजार झाला आणि दहा माकडांना लस दिली नव्हती त्यांनाही हा आजार परंतु विषाणू दिलेल्या एकाही माकडाच्या फुप्फुसात उच्च प्रतीचा संसर्ग झाला नाही म्हणजे फुफ्फुसांना संरक्षण मिळत होतं लंग्स होत तर खूपच उत्साहजनक आहे All of those, hey, so 50, even if you're let let's see if this particular type dhali. vaccine works. They all worked to the degree that none of the vaccinated monkeys developed high levels of virus in their lungs. That's pretty encouraging. Uh, uh, ten ten makdana, all the 10 jana million vaccinated monkeys, deli monkeys di. did. So all 10 million vaccinated, vaccinated monkeys got viral pneumonia. And 25 of the unvaccinated ones didn't. आणि असं दिसतंय अशा लसी लसीच्या इतरांहून अधिक चांगले काम करते अशी अपेक्षा होती त्या पंचवीस पैकी आठ लसींमध्ये विषाणू दिसून आलेला आहे आणि असं इतरांहून अधिक चांगले काम करतील अशी अपेक्षा होती कारण पंचवीस पैकी आठ लसीमध्ये विषाणू दिसून आले तर ज्या आठ माकडांचं लसीकरण केलं गेलं त्यांच्यात विषाणू दिसून आले नाही विषाणूचा मार्ग सापडला नाही सतरा माकडांमध्ये कमी प्रतीचे विषाणू आढळून तर ह्या आठ लसी घेऊन त्यावर लक्ष केंद्रित करायला हा तर हे उत्साहजनक आहे मोठ्या संख्येने प्रतिपिंडे किंवा अँटीबॉडीज निर्माण होणे याचा संबंध कमी व्हायरल किंवा विषाणूंची संख्या कमी होण्याशिवाय तर ज्या माकड्यांमध्ये मोठ्या संख्येने अँटीबॉडीज आढळल्या त्यांच्यात कमी विषाणू सापडले तर अँटीबॉडीजची संख्या ही विषाणूंशी संबंधित असते म्हणजे विपरीतरित्या संबंधित असते जेवढ्या जास्त अँटीबॉडीज तेवढे कमी विषाणू तर प्रतिपिंडे विषाणूंना नियंत्रित करीत होते जशी त्यांनी ती करायला हवी याचा अर्थ काय होतो पुन्हा ती इम्युनिटी पासपोर्ट कल्पना प्रयोगशाळेतील चाचण्या कुणामध्ये किती रोगप्रतिकारकता आहे हे ठरवू शकतात कारण अँटीबॉडीज त्यांचे काम करीत असतात तर कुणामध्ये जास्त प्रमाणात अँटीबॉडीज असतील तर हे समजून चालायला हवं की त्यांच्यात रोगप्रतिकारकता जास्त असते त्यामुळे कमी प्रमाणात विषाणू आणि त्यामुळे ते आजारी पडत नाही पण ह्या सगळ्या प्राण्यांवरच्या चाचण्या मानवावरच्या चाचण्या पुढे सुरू होतील हे सगळं मानवाला लागू so होईल मला अजून काही माहित नाही कुणालाच माहित नाही हे माकड्यांवरील आहे दिस ह्युमन्स पण माझ्या मते probably, कदाचित थॉप अपलाई मी समरवता हा शब्द वापरण्याऐवजी ठामपणे कदाचित म्हणतो आहे नैसर्गिक किंवा लसींमुळे मिळालेली रोगप्रतिकारकता किती काळ टिकू शकते तर ही मिळवलेली रोगप्रतिकारकता आपण पाहिले की एक वेळ अशी होती की यातल्या एकाही माकडामध्ये कोविड रोगासाठी रोगप्रतिकारकता नव्हती नंतर त्यांना कोविड रोग झाला त्यानंतर त्यांनी रोगप्रतिकारकता मिळवली कारण त्यांना रोग झाला तर माकडांनी लसींमुळे रोगप्रतिकारकता मिळवली तर कोणाची रोगप्रतिकारकता जास्त टिकेल ते लोक ज्यांना प्रत्यक्ष रोग झाला ते जास्त काळ रोगाला प्रतिबंधित करतील ज्यांना लस दिली गेली आणि किती काळ हे दोन गट रोगाला प्रतिकार करतील माहित नाही कोणालाच माहित नाही तर नैसर्गिक रोगप्रतिकारकता ज्यांना ह्या विषाणूचा संसर्ग झालेला आहे किंवा लसीद्वारे केलेल्या संसर्गातून मिळालेली रोगप्रतिकारक या दोन्ही मिळवलेल्या रोगप्रतिकारक शक्ती पण त्या किती काळ आपल्याला माहित कदाचित एक वर्ष किंवा दोन वर्ष किंवा त्याहून अधिक पण मला ते माहीत नाही माझ्याकडे काही डेटा नाही जगात कुणाकडेच तो नाहीये पण मला जो संशय आहे किंवा माझी अशी आशा आहे की रोगप्रतिकारकता रोग समूळ नष्ट होईपर्यंत टिकेल ही एक आशा आहे ज्याप्रमाणे एकोणीशे पंचाहत्तर साली देवीचं समूळ उच्चाटन झालं ज्याप्रमाणे सार्स एक च सा उच्चाटन दोन हजार तीन साली झालं तर हा होता कोरोना विषाणूच्या लसींच्या विकासाचा वृत्तांत